आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महत्वाची बातमी, बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून एपीआय निलेश मोरेनवर गोळीबार केला होता. अक्षयच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे जे रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला जाईल. रवी खरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रवी, विशाली अगदी बरोबर आपण पाहतो की काल अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता, त्यानंतर त्याची जी डेड बॉडी आहे ती सध्या कळव्यातील सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालयात ठेवण्यात आली होती. काल आपण जे समोर दृश्यामध्ये पाहतोय ते कळवा सिव्हिल हॉस्पिटल येथील शवविच्छेदन जे गृह आहे, ती बॉडी काही वेळापूर्वी या ठिकाणी आणण्यात आली व तिचा पंचनामा करण्यात आला. मात्र आपण पाहतोय की अक्षयचे जे कुटुंब आहे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत व काही वेळातच या शवविच्छेदन जे गृह आहे तिथे सध्या ती बॉडी ठेवलेली आहे व त्या बॉडीचा पंचनामा देखील सुद्धा झालेला आहे व ती बॉडी शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईतील जे जे या रुग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे व त्यानंतर ती बॉडी त्याच्या घरच्यांना सुपूर्द केली जाणार आहे. आपण पाहतोय की अक्षय शिंदे हा सध्या तळोजा काल कारागृहात होता, त्यानंतर त्याला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात असताना काही एका तपासासाठी मात्र मुंब्रा बायपासजवळ त्याने त्या पिंजरा व्हॅनमधील पोलिसांची जी वेपन्स असतात त्या वेपन्सनं फायरिंग केली व त्यानंतर पोलिसांनी देखील सेल्फ डिफेन्ससाठी त्याच्यावर जो गोळीबार आहे तो त्याच्यावर केलेला आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे व त्याची सध्या जी बॉडी आहे ती सध्या बॉडी आपण पाहतोय की शवविच्छेदनासाठी व पुढे काही वेळातच शवविच्छेदनासाठी ती बॉडी त्याची जे या रुग्णालयात घेऊन जाणार आहे. रुशाली, नक्कीच धन्यवाद रवी दिलेल्या.